नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये तर बघा पुलीस बाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे पोलीस भरतीची जी जाहिरात आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे बघा हे शासनाकडनं काढण्यात आलेले हे परिपत्रक आहे याच्यामध्ये बघू शकतात सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजीची ही एक जाहिरात आहे याचा विषय आहे सन दोन हजार एकवीस मध्ये पुलीस शिपाई सवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की किती पदे मंजूर झालेली आहेत सर्वात जास्त पदे कुठे आहेत त्याच्यानंतर परीक्षा पद्धती काय असणार आहे या सर्व बाबी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा आपण पहिले हा जे परिपत्रक आहे ते काय आहे एका वेळ वाचून घेऊया त्याच्यानंतर आपण थोडस त्याचं अनालिसिस करूया उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की सन दोन हजार एकवीस मध्ये पुलिस शिपाई संवर्गात रिक्त पदांची माहिती या कार्यालयास सादर करण्यात आलेली आहे सन दोन हजार एकवीस ची रिक्त असलेली पदे भरण्याकरता जाहिरात देण्याबाबतचा विहित नमुना सोबत जोडलेला आहे त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात एक नोव्हेंबर दोन हजार बावीस या दिवशी वर्तमानपत्र देण्यात यावी तसेच कार्यालयास ईमेलद्वारे कळवावे त्यांनी काय सांगितलेलं आहे की एका तारखेला ही पोलीस भरतीची जाहिरा जी जाहिरात आहे आत्ता जी दिलेली आहे या जी आर मधली तर ही जाहिरात तुम्हाला पेपरमध्ये प्रसिद्ध करायची आहे आणि त्याचा जो फॉर्मॅट आहे तर तो सुद्धा दिलेला आहे ठीक आहे इथं बघू शकता तुम्ही वर्तमानपत्रात काय फॉर्मॅट द्यायचं आहे आता वर्तमानपत्रात जो फॉर्मॅट द्यायचा आहे तोच आपल्यासाठी काय असणार आहे तर तू आपल्यासाठी जी आहे तर ते आहे काय आहे ते वाचू आपण महाराष्ट्र शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या दिनांक तेवीस सहा दोन हजार बावीसच्या सेवा प्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक संबंधित पुलिस घटक कार्यालयाचे नाव नमूद करावे यांचे आस्थापनेवरील पुलिस शिपाई संबंधित घटक प्रमुखांनी त्यांच्या आस्थापनेकडून भरण्यात येणाऱ्या पदांचा उल्लेख करावा म्हणजे काय की नाशिक पोलीस आयुक्त म्हणजे जाहिरातीमध्ये कसं लिहायचं नाशिक पोलीस आयुक्त आणि त्याच्यानंतर नाशिक पुलिसमध्ये किती जागा शिल्लक असतील तर सहाशे जागा तर त्यांचा जे आहे उल्लेख करावा आणि जी आवेदनपत्र राबविण्यातील त्याच्यासाठी पण इथं कालावधी दिलेला आहे की कधीपासून तुम्हाला अर्ज भरायचा आहे तर त्यांनी दिलेले आहे की तीन पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि ती तीस नोव्हेंबर पर्यंत जी आहे तर ती अर्ज प्रक्रिया चालणार आहे त्याच्यानंतर यांनी दोन वेबसाईट दिलेली आहे की ज्या वेबसाईट आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं एक आहे महापुलीस डॉट जी व्ही डॉट इन आणि दुसरी आहे पोलीस रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी टू माहिती ओआर जी तर या ज्या दोन वेबसाईट आहे आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या असणार आहे तुम्हाला सुद्धा जर कुठलीही इन्फॉर्मेशन लागत असेल याच वेबसाईटला भेट देऊन तुम्ही त्या इन्फॉर्मेशन जे आहे तर ते घेऊ शकतात आणि जो अर्ज आहे तर तो कोणत्या वेबसाईटवर करायचा आहे तर तो दिलेला बघा पुस रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी टू डॉट माहिती डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन आपल्याला जो जा आहे तर तो फॉर्म भरायचा आहे इथे एक महत्वाची सूचना त्यांनी अशी दिलेली आहे की सर्व परीक्षा जे आहे ना समजा पोलीस शिपाईची परीक्षा असेल तर संपूर्ण राज्यात ते एकाच वेळी होणार आहे म्हणजेच याचा डिसएडवांटेज काय आहे की तुम्हाला एकाच वेळी एकाच फॉर्म भरता येणार आहे एका जिल्ह्यासाठी ओके उमेदवार एकाच घटकात एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करू शकत नाही समजलं उमेदवारांनी चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यांवर रद्द करण्यात येईल म्हणजे काय की तुम्ही चुकीची माहिती भरून समजा पुणेमध्ये पण फॉर्म भरला आणि मुंबईमध्ये पण फॉर्म भरला जर असं आढळण्यात आलं तर तुमची उमेदवारी कधीही रद्द करण्यात येईल बघा पुढे इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की पुलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल म्हणजे काय की इथं ग्राउंड आधी होणार आहे शारीरिक चाचणी आधी होणार आहे किती गुणांसाठी तर पन्नास गुणांसाठी ही शारीरिक चाचणी होणार आहे त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही मुंबई पोलीस आयुक्त भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल म्हणजे काय संपूर्ण लेखी परीक्षा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या एकाच वेळी आयोजित करण्यात येईल त्याच्यामुळे काय होईल की तुम्ही जरी चुकीने जरी फॉर्म भरला तरी तुम्ही दुसरीकडे अटेंड करण्यात परीक्षा अटेंड करू शकत नाही त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज करता सदरची बाब लक्षात घेऊनच आवेदन अर्ज भरावा म्हणजे काय की त्याने आधी ठरवून घ्यायचं की मला कुठल्या जिल्ह्यासाठी अप्लाय करायचं त्यानुसारच त्याने अप्लाय करायचं आहे भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे शारीरिक योग्यता चाचणीमध्ये गुण मिळवणारे उमेदवारांकडून संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकाच दहा प्रमाणात उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल म्हणजे काय इथे यांनी काय म्हटलेलं आहे की जे आहे तुम्हाला पन्नास टक्के किमान गुण तरी ज्या शारीरिक योग्यताच नाही त्याच्यामध्ये मिळवावे लागतील आणि एकाच दहा प्रमाणात या प्रमाणात जे आहेत तर ते लेखी परीक्षेसाठी घेण्यात येतील आणि लेखी परीक्षा ही शंभर गुणांसाठी असणार आहे ओके म्हणजे काय की जर समजा एखाद्या ठिकाणीचे रिक्त पद चारशे असतील ओके जर एखाद्या ठिकाणी चारशे रिक्त पद असतील तर एकाच दहा म्हणजे चार हजार जे पद आहेत ना म्हणजे चार हजार व्यक्ती हे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे लेखी परीक्षेमध्ये तु, मध्ये तुम्हाला किमान चाळीस गुण तरी मिळवणं गरजेचंच आहे असं नाही की चाळीस गुण मिळाले म्हणजे तुम्ही पास झाला तसं नाही जास्तीत जास्त तेवढे गुण म्हणजे कमीत कमी एवढे गुण तरी तुम्हाला मिळवायचे आहेत लेखी परीक्षांमुळे चाळीस टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांना अपात्र समजण्यात येईल म्हणजे काय की त्यांचं काहीच कन्सिडर केलं जाणार नाही ओके शारीरिक व लेखी चाचणी यामध्ये नमून दोन निकषांच्या निकालांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल म्हणजे काय की फायनल मेरिट लिस्ट तयार करताना आपलं शारीरिक प्लस लेखी परीक्षा या दोघांचे गुण गुण हे एकत्र केले जाणार आहे लक्षात ठेवा ज्यांचे पूर्ण होत नसतील ना लेखी परीक्षेत त्यांचं हे कन्सिडरच केलं जाणार नाही की त्यांनी शारीरिक मध्ये किती पडले त्यांना शारीरिक मध्ये असं पण होऊ शकतं की नव्वद टक्के गुण पडले नव्याण्णव टक्के गुण पडले पंच्याण्णव टक्के गुण पडले तर ते कन्सिडरच केले जाणार नाही का कारण की त्यांना लेखी परीक्षेत चाळीस गुण नाही आहे समजलं तुम्हाला दुसरं पुढे जाऊया आपण त्याच्यानंतर शासनाने लागू केलेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी लागू केलेल्या आरक्षण या अनुषंगाने उद्भवणाऱ्या न्यायालयीन प्रकरणातील अधीन असेल म्हणजे काय की सध्या ना ईडब्ल्यूएच ची केस चालू आहे की ईडब्ल्यूएस रिझर्वेशन असावं का नाही तर तो जो काही त्या पद्धतीने त्या पदांसंदर्भात जे आहे तर ती काळजी घेतली जाणार आहे ठीक आहे पुढे उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करायचा आहे त्यात रिक्त असलेले पदे विचारात घेऊन उमेदवारांनी अर्ज सादर करावेत मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात अनरिझर्व्ह अर्ज करू शकतात परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवार मागास वर्गासाठी अर्ज करू शकत नाही बघा इथं जे आहे ना तर आप आप ते आपल्याला पूर्ण जिल्हा आहे जे आहे ना तर ते आपल्याला मिळणार आहे की कोणत्या जिल्ह्यात किती पद आहेत सर्वात जास्त मुंबईमध्ये आपल्याला माहिती असतं मुंबईमध्ये जवळपास सहा हजार सातशे चाळीस एवढी पद आहेत म्हणजे सगळ्यात जास्त पदं जे आहेत तर ती मुंबईमध्ये दिलेली आहेत खूप सारे विद्यार्थी मुंबईला सुद्धा चूज करणार आहेत त्याच्यानंतर मुंबईला लागून असते मीरा भायेंदर जे आहेत तर ते नऊशे शहाऐंशी पद आहेत तिथं पण खूप चांगली पद आहेत त्याच्यानंतर सहाशे वीस जी पदं आहेत तर ती लोहमार्ग मुंबई एवढी इथलीच आहेत जर आपण मुंबई आऊटसाईड जर बघितलं तर नाशिक ग्रामीणमध्ये चांगली पदसंख्या आहे नाशिक ग्रामीणमध्ये जवळपास चारशे चौपन्न इतके पद आहेत त्याच्यानंतर पुणे ग्रामीणमध्ये पण चांगली पदं आहेत पाचशे एकोणऐंशी एवढी पदं आहेत ओके त्याच्यानंतर बाकी दोनशे वगैरे तीनशे वगैरेचे आहेत परंतु या सगळ्यात जास्त आपल्याला बघायला मिळाल्या ठाणे शहरामध्ये जवळपास पाचशे एकवीस आहेत म्हणजे काय की मुंबईचा जो एरिया बघितला ना आपण मुंबई मेमारचा रिजन तर तिथे सगळ्यात जास्त आपल्याला पोलीस भरती दिसतात आणि दुसरं जर बघायला गेलं तर नाशिक आणि पुणे इथे सर्वात जास्त आपल्याला बघायला मिळतात तुम्ही काय करा तुम्ही हे वाचून घ्या हे पूर्णपणे जिल्हानी आहे जे आहे तर ते बघून घ्या ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून तुम्ही हे बघू शकता जर मी याच्या की नोट्स काढायचे ठरवले ना तुम्हाला की नोट्स सांगतो म्हणजे काय की या जाहिरातीचा सारांश काय ते मी तुम्हाला सांगतो बघा या जाहिरातीमधून आपल्याला असं माहिती मिळाली की अर्ज करण्याचा कालावधी हा तीन नोव्हेंबर ते ती तीस नोव्हेंबर या दरम्यान आहे एकूण चौदा हजार नऊशे छप्पन्न पदे आहेत एकच फॉर्म भरता येणार आहे कारण की एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे मैदानी चाचणी आधी होईल मैदानी चाचणीमध्ये किमान तुम्हाला पन्नास टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे एकाच दहा प्रमाणात एवढे उमेदवार लेखी परीक्षेसाठी घेण्यात येतील ओके ग्राउंड हे पन्नास मार्काचे असेल आणि लेखी ही शंभर मार्काची असेल ठीक आहे आणि लेखीमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे आता बघा जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे प्रफुल प्रवार अकॅडमी आणि प्रयाग प्रायाग्युड्युटेक आयोजित आपण एक महाराष्ट्र पोलीस भरती एक फास्ट ट्रॅक बॅच लाँच केलेली आहे की लवकरात लवकर -लोखर तुमचा पोलीस भरतीचा संपूर्ण लेखी परीक्षेचा अभ्यास पूर्ण व्हावा याच्यासाठी ही केलेली आहे मी स्वतः तुम्हाला इथं जे आहे तर ते सामान्य ज्ञान हा विषय शिकवणार आहे जो एकदम वास्ट विषय आहे त्याच्यानंतर प्रफुल पवार सर जे फेमस सर आहेत ते गणित व मराठी व्याकरणाची तुमची तयारी करून घेतील त्याच्यानंतर शीतल भडके मॅडम जे आहे तर, ती तर ते बुद्धिमत्ताची तयारी करून घेतील तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर ॲपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तिथून सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता तसेच तुम्ही या नंबरवर कॉल करून तुमच्या काही शंका असतील तर ते तुम्ही विचारू शकता ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र